नमस्कार, माझं नाव अक्षय वैराळे. आम्ही ॲग्रोशुअर प्रोडक्ट्स अँड इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक आहोत. आम्ही आतापर्यंत म्हणजे ट्रॅक्टर इम्प्लिमेंट आणि पॉवर विडर्स आणि टिलर्स इम्प्लिमेंटवरती वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स आम्ही याच्यावरती डेव्हलप करतो. आम्हाला आता रिसेंटली म्हणजे 2-3 महिन्याआधी IIT कानपूरमध्ये आमचं इन्क्युबेशन झालं आहे, जे म्हणजे आम्हाला 10 लाख रुपयाची IIT ग्रांट भेटली होती. यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे 35 प्रकारचे नवीन अवजार आपण यामध्ये डेव्हलप केलेले आहे, ज्यामध्ये ट्रॅक्टर चलित कुळपे असतील, फवारणी यंत्र असेल किंवा पॉवर विडर टिलर संबंधित अवजार असतील. आता हाच एक त्यापैकी आम्ही प्रोडक्ट आहे, जो की जो लहान आणि मार्जिनल शेतकरी असतो, जो 5 ते 10 एकर शेतकरी शेती आहे त्याच्याकडे, तो ट्रॅक्टर वगैरे घेऊ शकत नाही, ते त्याला न परवडणार असतं. तर त्या हिशोबाने आम्ही हे एक यंत्र विकसित केलेलं आहे. यामध्ये एकावेळी तुम्ही 3 प्रकारचे कामं करू शकता, जसं तुम्ही वखर वगैरे करता येतो, कुळपणी वगैरे करता येतो आणि फवारणी वगैरे करता येतो. हे सगळे हे जे काही अवजार आहेत हे तिन्ही ॲडजस्टेबल आहे, जसं पिकाच्यानुसार, जसं सोयाबीन, हरभरा किंवा कापूस असेल तर त्या हिशोबाने आपण याला ॲडजस्ट करू शकतो. याच्यामध्ये तुम्ही कुळपणीच्या हिशोबाने तुमचं अंतर वगैरे लहान मोठं करता येतं. कपाशीच्या हिशोबाने याला तुम्ही 2 फुटापासून 2.5-3 फुटापर्यंत 4 फुटापर्यंत वखर वगैरे लावता येतो. फवारणीच्या हिशोबाने तुम्ही याच्यावरती 1 पंप किंवा 2 पंप कॅपॅसिटीनुसार 2 पंपसुद्धा तुम्ही याच्यावरती लावू शकता. त्याच्यानंतर याच्यामुळे काय आहे ना की आता जे शारीरिक कष्ट आहेत शेतकऱ्यांचे, की ज्यांना पाठीवरती पंप वगैरे घेऊन जायचं काम पडतं, हे आपण इंजिन ऑपरेटेड केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण ॲडजस्टमेंट ठेवलेली आहे सगळ्या प्रकारची. जसं की तुम्हाला फवारणी यंत्र पिकाच्या उंचीनुसार, सोयाबीन हरभऱ्याच्या हिशोबाने किंवा मक्याच्या हिशोबाने खाली किंवा हां पिकाच्या उंचीनुसार तुम्ही याला खालीवर करू शकता. त्यानंतर आता आम्ही येणाऱ्या भविष्यात आमचा जे आहे की सोलर आणि इलेक्ट्रिक ऑपरेटेडवरती आमचा फोकस आहे आता, कारण की येणारा काळ जो आहे पेट्रोल डिझेल आता जे कॉस्टिंग वगैरे जर विचार केला आपण थोडं जास्त जातं. पण आता कसं आहे ना की सध्या पर्यायी व्यवस्था म्हणून आपण याच्यावरती आता इंजिन बसवलेलं आहे. या इंजिन हे इको फ्रेंडली आहे, म्हणजे याच्यात कसं आहे की तुम्ही लेडीज पण ह्याला सुद्धा चालू शकतात, महिला पुरुष आणि म्हणजे यंग जे मुलं असतात म्हणजे मुलं मुली ते सुद्धा याला चालू शकतात, कारण की याला कुठल्याही प्रकारचे शारीरिक कष्ट नाही लागत आहे. याला ॲक्सिलेटर वगैरे दिलेलं आहे आपण इथे, जसं पाहिजे तसं हाईट ॲडजस्टमेंटसुद्धा आपण याला दिले आहे, जसे उंचीनुसार आपण याची हाईट ॲडजस्ट करू शकता. त्याच्यानंतर या कोळप्याच्या हिशोबाने आपण त्याचे मारा जो आहे तो ॲडजस्ट करू शकतो, जेवढं पाहिजे तेवढं आपण ॲडजस्टेबल करू शकतो. आणि याच्यामध्ये असं आहे की एका दिवशी कमीत कमी 5 ते 6 एकर तुम्ही काम आरामात करू शकता. साधारण 1 ते 1.5 महिनाच झाला आपण हे प्रोडक्ट लॉन्च करून आणि याचे रिझल्ट चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना भेटत आहे आणि मल्टीपर्पज असल्यामुळे शेतकऱ्यांचा म्हणजे प्रचंड याला प्रतिसाद मिळत आहे. आणि येणाऱ्या भविष्य काळात आता आपण जवळपास कर्नाटक, आंध्रा या रिजनमध्ये आपण सध्या काम करत आहोत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या बऱ्याचशा या ठिकाणी आपण आता डीलर्स वगैरे नेमणं सुरू आहे. आणि आता स्वतः मी BE मेकॅनिकल आणि टेक्निकल असल्यामुळे आमच्या अवजाराला शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला आहे. आपल्याला जर हे यंत्र आवडलं असेल तर कृपया आम्हाला संपर्क करण्यासाठी माझा नंबर आहे 88-30-74-90-70 आणि पर्यायी अजून एक नंबर आहे 82-08-89-45-63. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.